या पत्रकार परिषदेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, त्याचप्रमाणे राष्ट्रत्व, शिवसंग्राम, रयत क्रांती, त्याचप्रमाणे आमचे अजून काही आम्हाला समर्थन देणारे घटक, मराठा क्रांती परिषद किंवा बहुजन शक्ती सेना, असे अनेक वेगवेगळ्या घटकांशी मिळून आमची ही महायुती या ठिकाणी आहे. आज जरी पत्रकार परिषदेमध्ये माननीय उद्धवजी आणि मी किंवा भाजप आणि सेना या ठिकाणी दिसत असले, तरी देखील आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सगळे संयुक्तपणे एका मंचावर आपल्याला दिसू. आणि म्हणून आज या ठिकाणी शिवसेना आणि भाजप याचे नेतेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. खर तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही महायुतीची घोषणा केली होती आणि त्यावेळी देखील आम्ही सांगितलं होतं की विषयांवर काही ना काही मतभेद असू शकतील, एखाद्या मुद्द्यावरची मतभिन्नता असू शकेल, राजकीय दृष्ट्या वेगवेगळी मतं देखील असू शकतील, पण एक हिंदुत्वाचा जो धागा आहे तो धागा शिवसेना भारतीय जनता पक्षाला जोडणारा धागा आहे. आणि म्हणून आम्ही लोकसभेतही सोबत राहू, आम्ही विधानसभेतही सोबत राहू, त्यामुळे त्याच वेळी स्पष्ट केलं होतं. अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न होता की ही युती होईल का, पण निश्चितपणे आमच्या मनात हा कधीच प्रश्न नव्हता. हे खरं आहे की शेवटी ज्यावेळेस आपण वेगवेगळे पक्ष एकत्रित येतो त्यावेळेस काही चर्चा कराव्या लागतात, जागांचा आग्रह एकमेकांचा असतो, कार्यकर्त्यांचा असतो, पण शेवटी एक व्यापक वैचारिक भूमिका ही आम्ही स्वीकारली. लोकसभेमध्ये ज्या प्रकारे महायुतीला लोकांनी प्रचंड मोठा कौल दिला आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आलं आणि त्यात महाराष्ट्राच्या महायुतीचा एक मोठा वाटा हा आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची ही अपेक्षा होती की पुन्हा एकदा महायुती या ठिकाणी विधानसभेला सामोरं जावं आणि त्या दृष्टीने आम्ही सामोरं गेलेलो आहोत. आज फॉर्म भरलेले आहेत. खऱ्या अर्थानं कोणाकडे किती जागा, कुठल्या जागा, याचा तपशील आपल्याला हा या ठिकाणी आम्ही आता आमचं जागा फॉर्म भरल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचलेलाच आहे, तो काही पुन्हा सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. परंतु यामध्ये निश्चितपणे मित्रपक्ष असतील, आम्ही असू किंवा शिवसेना असेल, असं आम्हाला सगळ्यांना काही ना काही प्रमाणात कॉम्प्रोमाइज करावं लागलं आहे. शेवटी एकत्रित राहायचं असेल तर काही ना काही प्रमाणात कॉम्प्रोमाइज करावं लागतं, ते आम्ही सगळ्यांनी केलं आहे. आणि मला विश्वास आहे की आमची जी महायुती आहे ही प्रचंड अशा प्रकारच्या मताधिक्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निवडून येईल. आणि मी जर असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही की या ठिकाणी खऱ्या अर्थानं आतापर्यंत कधीच कोणाला मिळाला नाही एवढा जास्त प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळेल. या रीती मी आदित्य ठाकरेंचं विशेष या ठिकाणी स्वागत करतो. याच कारण लवकरच आमच्या सोबत ते विधानसभेमध्ये दिसणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की मी आपल्याला आजच भाकीत करतो की मुंबईमध्ये सर्वाधिक मतांनी आदित्य ठाकरे या ठिकाणी निवडून येतील. एक प्रचंड मोठा प्रतिसाद हा त्यांना मुंबईच्या जनतेकडनं आणि वरळीच्या जनतेतनं मिळतोय आणि मला अतिशय आनंद आहे
एक अतिशय तरुण युवा अशा प्रकारचं नेतृत्व जे गेले काही वर्ष संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत आहेत ते आता विधानसभेमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून त्यांचं देखील मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आता या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर काही ठिकाणी काही लोकांनी बंडखोरी केली आहे, काही ठिकाणी पक्षांतर्गत आहे, काही ठिकाणी सेनेच्या समोर आमचे लोक आहेत, काही ठिकाणी आमच्या समोर सेनेचे लोक आहेत. पुढच्या 2 दिवसांमध्ये आम्ही हे जेवढे काही बंडखोर आहेत या सगळ्यांना त्या ठिकाणी विथड्रॉ करायला आम्ही सांगणार आहोत. आणि मला विश्वास आहे की दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर कुठेही बंडखोरी राहणार नाही. तथापि जर कोणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्याला युतीमध्ये कुठलेही स्थान कुठल्याच पक्षात राहणार नाही. त्याच्या विरुद्ध संपूर्ण महायुती पूर्ण ताकद लावून त्या ठिकाणी त्यांचा जी काही त्यांना जागा दाखवायची आहे ती जागा दाखवण्याचं काम ही महायुती या ठिकाणी करेल. मी पुन्हा एकदा या निमित्ताने विश्वास व्यक्त करतो गेली 5 वर्ष या महाराष्ट्राला आम्ही एक गती दिलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये एक विकासाची सुरुवात मोठ्या प्रमाणात केलेली आहे. बरेच प्रश्न मार्गी लागले आहेत पण माझा असा दावा नाही की सगळे प्रश्न संपल्यात, अजून खूप प्रश्न बाकी आहेत. मात्र या 5 वर्षामध्ये त्या प्रश्नांवर जास्तीत जास्त आता भर आम्ही देणार आहोत. विशेषतः महाराष्ट्राचा जो दुष्काळी भाग आहे, मग तो मराठवाड्यातला असेल, उत्तर महाराष्ट्रातला असेल, पश्चिम विदर्भातला असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला असेल, हा पुढच्या 5 वर्षाचा आमचा फोकस असणार आहे. आणि खऱ्या अर्थानं दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याकरता जे काही आम्ही आराखडा त्या ठिकाणी आखलेला आहे, गेली 5 वर्ष जलसंधारणाचं उत्तम काम आमच्या सरकारनं केलंय आणि पुढच्या 5 वर्षामध्ये हे संपूर्ण वॉटर डिस्ट्रीब्युशन ज्याला आपण म्हणतो ते आपण मोठ्या प्रमाणात करून वाहून जाणारं सगळं पाणी हे साठवून त्या ठिकाणी ते त्या त्या खोऱ्यामध्ये आणून आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे करण्याचं आपलं स्वप्न आहे. कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जर सुजलाम सुफलाम करायचं असेल तर त्याला निसर्गावर अवलंबून ठेवून आपल्याला राहता येणार नाही, तर त्याच्या शेतीमध्ये आपल्याला पाणी शाश्वत द्यावं लागेल. आणि या दृष्टीनं आम्ही आता हा आमचा अजेंडा ठेवलेला आहे. या व्यतिरिक्त बरेच गोष्टी आहेत, आमचं पक्षांचे जाहीरनामे येतील पण संयुक्त देखील आम्ही त्या संदर्भातली एक आमची भूमिका जी आहे ती भूमिका देखील मांडू आणि त्यातनं महाराष्ट्र असेल किंवा मुंबई सारखं महानगर असेल यामध्ये आम्ही नेमकं काय करणार आहोत या संदर्भातली भूमिका ही आपल्या समोर येईल. मी पुन्हा एकदा माध्यमांचे देखील आभार मानतो. आपण बरेच दिवस आमच्यामुळे आपल्याला बातम्या मिळाल्या, पुढे देखील मिळतील पण पॉझिटिव्ह मिळतील, काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे अत्यंत आनंदी आहोत आणि महाराष्ट्राच्या मनातली महायुती ही आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं मैदानात उतरलेली आहे. पक्षामध्ये जबाबदाऱ्या बदलत असतात, कधी आपण या जबाबदारीत असतो कधी त्या जबाबदारीत असतो, त्यामुळे तिकीट कापली आहेत हे म्हणणं योग्य होणार नाही. त्यांची जबाबदारी बदललेली आहे, दुसऱ्या कार्यकर्त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे. फॉर्म्युला असा आहे की तेलुगूची सांगणार आणि मल्याळमध्ये असं आहे की आमचे जे मित्र पक्ष आहेत ते 14 जागा लढत आहे. शिवसेना जी आहे ती 124+2 या जागा शिवसेना लढते आहे. उरलेल्या जागा ज्या आहेत त्या आम्ही लढतो. या ठिकाणी हा आमचा फॉर्म्युला आहे. नाही, काहींनी आमच्याकडनं चिन्ह घेतलं, काहींनी घेतलं नाही. अमित शाह जब आए थे तो उन्होंने कहा था आप मुख्यमंत्री बनेंगे,
आप आज साफ करें क्या 28 साल के लिए शिवसेना को मुख्यमंत्री का पद मिलेगा या फिर नहीं? इतनी जल्दबाजी क्यों है आपको? वचन दिलं होतं की मुख्यमंत्री शिवसेनेचा शिवसैनिक असेल म्हणून जे आकडे आहेत तसे आकडे पाहिले तर ती परिस्थिती आता दिसता होता दिसत नाहीये, यावर तुमची प्रतिक्रिया? आकड्यांवरती सर्व काही अवलंबून नसतं. मुख्य म्हणजे एकदा का मनापासून युती केल्यानंतर पुढच्या गोष्टी या आपापसात बसून ठरवता येतात. एक गोष्ट नक्की की लोकसभेच्या आधी जे काही वातावरण होतं ते वातावरण आता महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नाही. शिवसेना काय, भारतीय जनता पक्ष काय, ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या मनापासून आणि उघड करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्या प्रथम जो काही एक प्रश्न होता की ही युती होईल की नाही तो आम्ही अत्यंत समजूतदारपणाने सोडवलेला आहे. याच्यामध्ये लहान भाऊ मोठा भाऊ त्याच्यापेक्षा भावाचं नातं हे कायम टिकलं, कायम टिकवलं हे महत्वाचं आहे. आणि भाऊ जर का एकत्र मिळून पुढे जात असतील तर पुढच्या गोष्टी आम्ही काय करायचे ते ठरवलेले आहे. त्याच्यामुळे आणि पहिल्या प्रथम निवडणुकानंतर निवडणुकांचा निकाल आणि मग सत्तेमध्ये न भांडता ज्या काही गोष्टी आमच्या ठरलेल्या आहेतच त्या पूर्वी जाहीर केलेल्या आहेत त्या पुन्हा पुन्हा उघडत बसण्याची गरज नाही. एकदा काही गोष्ट एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची. महाराष्ट्र जर का चांगला घडवायचा असेल तर तुझं माझं करत बसण्यापेक्षा महाराष्ट्राचं काय हा प्रश्न हा विचार आम्ही केला आणि आम्ही युती केली. आमने सामने असले तरी आता आम्ही बाजूबाजूला आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही एकत्र बसून त्याच्या मार्ग काढू. तुम्हाला अजिबात अशी काही जर काही स्वप्न शिवसैनिकांचं असेल तर त्याच्यामध्ये काही गैर असं माझं म्हणणं नाहीच आहे आणि मला वाटतं देवधरजीला पण त्याच्यात काही गैर असं वाटत नसेल. पण आता एखादा मी म्हणत मुलगा नाही माझा मुलगाच आहे जर पहिलं पाऊल राजकारणात सक्रिय राजकारणात कारण आम्ही सक्रिय राजकारणात आहोत शेवटी सक्रिय म्हणजे काय आणि निष्क्रिय म्हणजे तरी काय तर सक्रिय म्हणजे या वैधानिक ज्या काही निवडणुका येतात त्याच्यामध्ये पहिलं पाऊल टाकत असेल तर पहिलंच पाऊल म्हणजे मुख्यमंत्री व्हायचं उद्या काय व्हायचं त्याच्यापेक्षा पहिल्यांदी त्याचं स्वप्न काय त्यालाच विचारा. त्याचं स्वप्न हेच आहे की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम घडवायचं. हे चुकीचं आहे. हे खरं आहे की यावेळी बाहेरच्या पक्षातून प्रत्येकाला भाजप आणि शिवसेनेत यायचं होतं. जे योग्य होते ज्यांना आम्ही सोबत घेऊ शकत होतो ज्यांच्याकरता आमच्याकडे जागा होती त्यांना शिवसेनेने घेतलं आणि आम्ही घेतलंय. पण आमच्या दोघांच्या याद्या जर तुम्ही बघितल्या तर त्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की जास्तीत जास्त आमचे मूळ निष्ठावंत किंवा पक्षात अनेक वर्ष काम करणारे लोक यांनाच तिकीट दिलेलं आहे आणि बाहेरचे घेतलेले आहेत त्यांना तिकीट दिलेली आहेत. भीती वगैरे काही नाही. असं आहे ज्या ठिकाणी क्लिअर होत त्या ठिकाणी जागा तात्काळ घोषित केली. पण शेवटी आता म्हणजे हा शब्द योग्य नाही पण आमची चलती आहे त्यामुळे प्रत्येकाला आमचं तिकीट पाहिजे. त्यामुळे आमच्या तिकिटाकरता इतक्या जास्त प्रमाणात पुढे साहेब त्यातलं लोक ठरवणं आणि ठरवत असताना शेवटी सगळे जर सोबत ठेवायचे असतील
कोणाला समजावं लागतं, कोण लोकांना समोर समोर बसावं लागतं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आपल्या भीती वगैरे कशाचीच नाही आहे. काही मी तुम्हाला एक सांगतो, बंडखोरी ज्या ठिकाणी झाली असेल आज बंडखोर बसला नाही तरी देखील प्रचंड मताधिक्याने आम्ही निवडून येऊ, कारण लोकांना आता महायुतीला मतदान करायचं आहे, त्यामुळे लोक बंडखोरांना मतदान करणार नाही. नाही अजून नंबर वगैरे फार काही नाही आहे, थोडासाच आहे, पण अशी प्रोसेस वगैरे नसते. आम्ही सरळ बसतो, आपापल्या लोकांना फोन लावतो, त्यांना बोलवतो, आणि आतापर्यंतचा आमचा एक्सपिरियन्स असा आहे की सुरुवातीला थोडस काही लोकांचं भावना असतात, पण शेवटी सगळे लोक पक्षाचं आहेत. त्याच्या आधीच मी त्याचं उत्तर पहिल्यांदाच उत्तर दिलं, पहिला प्रश्न तो किती वेळा सांगितलं नवीन हेडलाईन तर तयार करा, काय तुम्ही मला समजत असेल. मी याचं उत्तर यापूर्वी देखील दिलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतो, भूमिका बदलत असते. काही कार्यकर्ते विधानसभेत राहतात, काही विधानसभेच्या बाहेर राहतात. आता काही लोक विधानसभेत अनेक वर्ष होते, विधानसभेच्या बाहेर पक्षाचं काम करतील, काही बाहेरची मंडळी विधानसभेत जातील, ती भूमिका पक्षात चालू असते. त्याच्या संदर्भातली भूमिका अनेक वेळा मी स्पष्ट केलेली. मला असं वाटतं की त्याच्या संदर्भात